गुड मॉर्निंग एवरीवन, तुम्ही पाहताय माझे यूट्यूब चॅनल। मी आहे श्याम सुंदर माने आणि आज मी तुम्हाला लँग्वेज लर्निंग बद्दल काही फॅक्ट्स बद्दल आज आपण चर्चा करतो। ऍक्च्युअली आपण जेव्हा इंग्रजी भाषा शिकायचा विचार करतो, विशेष करून जेव्हा आपण स्पोकन इंग्लिश बद्दल विचार करतो, त्यावेळेला आपल्याला काही सायंटिफिक थेअरी नक्की अवलंबाव्या लागतील ती भाषा शिकण्यासाठी। सुरुवातीला लँग्वेज लर्निंग बद्दल आपण पाहूया। खरं तर लँग्वेजेस ह्या माणूस जन्मताच घेऊन येत नाही, म्हणजे काय की का आपण जेव्हा जन्मतो किंवा आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा काय लँग्वेज घेऊन आपण जन्म घेतो का? नाही, तर लँग्वेज ह्या आपल्या डोक्यामध्ये कधीच नसतात। त्या आपण ज्या भागामध्ये जन्म घेतो, ज्या वातावरणामध्ये वाढतो, ज्या प्रकारचा आपल्या अवतीभोवती भाषा बोलतात, ती भाषा पुढे जाऊन आपली मातृभाषा बनते। मग का असं होतं का की नाही, का आपली जी मातृभाषा आहे ती आपण शाळेत गेल्यावर शिकतो? तुम्हाला आठवतं का लाईक तुमची जी मराठी भाषा आहे ती तुम्ही शाळेत गेल्यावर शिकलात का? नाही, तुम्ही कुणाला तरी विचारून पहा की लाईक तुम्हाला मराठी बोलता आल्यावर शाळेत गेला का? शाळेत जायच्या अगोदरच मराठी येत होतं। तर त्याचं उत्तर नक्की असं आहे की अगोदर मराठी बोलायला येत होतं, मग शाळेत गेलं। मग शाळेत जाऊन आपण मराठी भाषेबद्दल नेमकं काय शिकलो? तर आपण काय शिकलो की शाळेत जाऊन आपण मराठी रिडिंग करायला आणि रायटिंग करायला शिकलो। म्हणजे काय की मराठी आपल्याला लिसनिंग आणि स्पीकिंग आधीपासून येत होतं। आता असं म्हणतात की भाषा शिकण्यासाठी आपण एखादी कुठलीही भाषा जेव्हा स्पोकन फॉर्मने शिकतो तेव्हा आपल्याला एक सायंटिफिक थेअरी वापरावी लागते। आता ती सायंटिफिक थेअरी काय असू शकते तर त्या थेअरीबद्दल आज आपण चर्चा करतो। पण त्याच्या अगोदर आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की हाऊ डीड वी लर्न मदर टंग। आता खूप सारे लोकांना त्यांची त्यांची मातृभाषा येते आणि अगदी जराही शाळेत न जाता जराही न शिकता ती मातृभाषा त्यांना चांगली बोलता येते। काही काही लोक अशिक्षित असून सुद्धा अतिशय सुंदर कथा कविता काव्य सुद्धा निर्माण केलं आहे मराठीमध्ये। म्हणजे काय की शाळेत गेल्यानंतरच आपल्याला एखादी भाषा बोलता येते हा ग्रह आहे तो चुकीचा आहे। त्या दृष्टीने खूप बुद्धिमान लोक लवकर भाषा बोलायला शिकतात वगैरे हा तर काही प्रश्नच येत नाही, कारण शाळेत न जाणारे लोक सुद्धा चांगली मराठी भाषा किंवा हिंदी असो किंवा इंग्रजी असो त्यांच्या त्यांच्या मातृभाषा चांगल्या भाषा बोलतात। मग आता आपण इयत्ता पहिलीपासून ते आत्तापर्यंत म्हणजे दहावी झालं, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, आपण इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला इंग्रजी भाषा आतापर्यंत का नाही बोलता आली? कारण का की आपण त्यातली जी सायंटिफिक थेअरी आहे ती नाही फॉलो केली। आता काय सायंटिफिक थेअरी आहे? तर भाषाशास्त्रज्ञांनी असं मानलंय, मत मानले की जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर तुम्हाला हा गोल्डन रूल आहे, ही गोल्डन थेअरी आहे आणि हीच फॉलो करावी लागेल। तर या थेअरी काय सांगते बघा, लिसन एल फॉर लिसन, यस फॉर स्पीक, आर फॉर रीड आणि डब्ल्यू फॉर राईट। म्हणजे काय की आपल्याला ऐकावं लागेल, जे ऐकलेलं आहे ते हळूहळू बोलावं लागेल, त्यानंतर आपण वाचायला शिकू आणि मग लिहायला शिकू। आता मराठी बाबत काय झालं बघा, सुरुवातीला आपण घरामध्ये मराठी खूप दिवस ऐकत होतो, काही काळानंतर आपल्याला ती बोलता यायला लागली। मग शाळेत गेल्यावर मी काय केलं किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर मी काय केलं, स्कूलमध्ये गेल्यावर काय केलं, तर मी ती फक्त वाचायला आणि लिहायला शिकलो। काय केलं? आय लर्न हाऊ टू रीड लँग्वेज इन स्कूल, आय लर्न हाऊ टू राईट लँग्वेज इन द स्कूल, बट डिड आय लर्न हाऊ टू लिसन इन स्कूल? Did I learn how to speak in school? No. I could have polished it, but not completely learned. मग आता आपल्या इंग्रजी बाबत आपलं काय होतं, आपल्याला इंग्रजी भाषा बोलताना अडचण काय येते की आपण जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा इंग्रजी भाषा शिकायला सुरू करतो आणि अगदी सुरुवातीला आपल्याला ABCD लिहा, शुद्धलेखन लिहा, प्रश्नोत्तरे लिहा, म्हणजे आपण इंग्रजीला उलटे करतो बघा। लाईक आधी आपण रायटिंग शिकतो, मग हळूहळू आपण रिडिंग शिकतो, पण आपल्याला कोणी सांगतच नाही की तुम्हाला चांगली इंग्लिश बोलता येण्यासाठी इंग्रजी ऐकलं पाहिजे आणि इंग्रजी बोललं पाहिजे। मग याच्यामध्ये आपल्याला पुढे हा प्रश्न पडतो की रोल ऑफ ग्रामर, मग मला ग्रामर येत नाही म्हणून इंग्रजी येत नाही का? तर असं नाही आहे, कारण बघा आपल्याला हिंदी चांगलं बोलता येतं, पण का आपण हिंदीतलं ग्रामर आपल्याला येतं का? नाही येत, तरी आपण चांगलं हिंदी बोलतो, हिंदी चित्रपट आपल्याला कळतात, हिंदी गाणी आपल्या लक्षात राहतात। किंवा मराठी बाबतही तसंच होतं, खूप सारे लोक आहेत ज्यांना मराठीचं व्याकरण येत नाही, मराठी बोलता येतं मात्र चांगलं। तसंच रोल ऑफ ग्रामर म्हणजे काय की ग्रामरचा भाषेमधला रोल काय आहे, तर तो बोलायला येण्यासाठी फार महत्वाचा रोल नाही,
रायटिंग मध्ये ग्रामर फार महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो. सो तुम्हाला कधीही असं नर्वस व्हायची किंवा अपसेट व्हायची गरज नाही की मला इंग्रजीचं ग्रामर येत नाही, त्याच्यामुळे माझं इंग्रजी डेव्हलप होत नाही किंवा त्याच्यामुळे माझं स्पोकन इंग्लिश डेव्हलप होत नाही. तर आपल्याला काय करायचं की ग्रामरचा हेडेक घेण्यापेक्षा आपण जर ही जी थिअरी आहे जी सायंटिफिकली प्रूव्हन आहे ती जर आपण फॉलो केली तर आपल्याला लवकर आणि अतिशय छानपणे इंग्रजीच काही कोणतीही भाषा शिकता येईल. फक्त ती भाषा शिकण्यासाठी आपल्याला लिसन करावं लागेल आणि मग स्पीक करावं लागेल. रिडिंग रायटिंग हा नंतरचा भाग आहे आणि तो बाय द टाइम येतो किंवा बऱ्यापैकी महाराष्ट्रात किंवा बऱ्यापैकी भारतामधल्या बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना रिडिंग आणि रायटिंग गुड असतं. कारण अगदी पहिलीपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत इंग्रजीचा पेपर ते देत असतात आणि ते पास होत असतात. जेव्हा तुम्ही 10वी पास होता त्याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश चांगलं लिहिता येतं हाच असतो. जेव्हा तुम्ही 12वी पास होता तेव्हा तुम्हाला चांगलं इंग्लिश लिहिता येतं हाच होत असतो. आणि म्हणून आज आपण मी तुमच्यासाठी एक हा एक सिम्पल ॲडवाईस देतो की फॉलो LSRW मेथड, लिसनिंग स्पीकिंग रिडिंग आणि रायटिंग. मी श्यामसुंदर माने तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलवर. थँक्यू. पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल आणि पुढे पुढे मी एकापेक्षा एक असेच व्हिडिओ देत आहे. थँक्यू.